नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नोटीस नंबर सिक्स या संदर्भात खूप सारे क्वेश्चन्स येणार आहेत आणि त्याच्या सर्व उत्तराच्या संदर्भात मी तुमच्यासमोर आलेलो आहे सेलने महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये एमबीबीएस बीडीएस पासून सर्व प्रोसेसमधल्या पंच्याऐंशी टक्के कोट्याची ऍडमिशन प्रोसेसमधला पहिला एमबीबीएस बीडीएसचा राऊंड संपला त्यानंतर आजपासून सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल आणि बी एम एस बी यू एस आणि बी चे एम एस जे ग्रुप बीचं जे काही सर्व चॉईस च्वा, फिलिंग आणि प्रेफरन्सेस वगैरे चालू होतील परंतु एक नोट अर्जंट नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामुळे अर्जंट अटेन्शन कॅन्डिडेट्स ऑल कॉलेजेस अँड एम बी बी एस फॉर एम बी बी एस अँड बी डी एस नीट जी टू थाउजंड ट्वेंटी टूसाठी एक अर्जंट नोटिफिकेशन काढलेलं आहे डी सेलने आणि तेच फार महत्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न समोर उपस्थित राहतात त्या संदर्भात मी आज तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे वास्तविक या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा सेल सेलने टू थाउजंड ट्वेंटी टू नीट यू जीमध्ये मध्ये पंधरा नोव्हेंबर म्हणजे काल संध्याकाळी एक सहा नंबरचे नोटिफिकेशन नोटीस नंबर सिक्स प्रकारचे एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेजिग्नेशनच्या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित सदरित्या सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे त्या अनुषंगाने खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न होता, होता तो पहिल्या राऊंडमध्ये मला एमबीबीएस बी डी एस साठीचे कॉलेज लागले होते आणि ते जाऊन मी ॲडमिशन घेतले आहे तर मला राजीनामा द्यावा लागेल का हा एक प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे एमबीबीएस बी डी एचं आणि ते कॉलेज त्यांना जॉईन केलेलं आहे त्यांनी ॲडमिशन आहे अलॉट होऊन त्यांनी जॉईन केलेलं आहे ॲडमिशन आहे आणि ते कॉलेज त्यांना पाहिजे नाही आहे आणि दुसऱ्या राऊंडमधलं कॉलेज जर समजा आपल्याला घ्यायचं असेल परंतु ते कॉलेज आपल्या हातात ठेवायचं असेल तर राजीनामा द्यायची आवश्यकता नाही परंतु ते कॉलेजच नको आहे आपल्याला तर राजीनामा जाऊन द्या वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजवर जाऊन फिजिकली जाऊन आपण राजीनामापत्र द्यायचं आहे आणि ते कॉलेज चांगलं वाटत असेल तर कशाला राजीनामा द्यायचा आहे काहीच गरज नाही आणि हे हातात ठेवून आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा एखादं कॉ कॉलेजबद्दल ट्राय करायचं असेल तर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म देऊ शकता तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेल्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवे असेल तर राजीनामा देण्याची आवश्यकता नाही परंतु जर समजा तुम्ही तुम्हाला नवीन कॉलेज पाहिजे असेल हे कॉलेज नको असेल तर तुम्ही राजीनामा देऊ शकता पण ते हातात ठेवायचं असेल तर राजीनामा द्यायची काय आवश्यकता नाही नोटिस नंबर सिक्स प्रमाणे कोणत्या विद्यार्थ्यांना राजीनामा द्यावा म्हणजे नोटीस नंबर सहा यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारचं तुमचं एक म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एससाठीचं एक कॉलेज लागलेलं ला आहे परंतु त्यांना त्या कॉलेजमध्ये किंवा त्या कोर्समध्ये पुढे कंटिन्यू करायचे नाही म्हणजे तो कोर्स आपल्याला करायचाच नाही म्हणजे बीडीएस करायचंच नाही किंवा एमबीबीएस करायचंच नाही ती फीस आपल्याला परवडतच नाही असं ज्यांना करायचं आहे त्यांनीच राजीनामा द्यायचा आहे म्हणजे ते हातातनं सोडण्यात काही पॉईंट आहे का किंवा दुसऱ्या राज्यामध्ये एखादं कॉलेज मिळालं समजा इकडे एखादं कॉलेज एसचं मिळालं आणि दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला दुसरं कॉलेज मिळाले तर तुम्ही हे राजीनामा देऊन टाका म्हणजे एसला महाराष्ट्रामध्ये मिळाले आणि आपल्याला तेलंगणामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे तर राजीनामा द्यायची वेळ आले तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही राजीनामा आणि गुपचिप घरी जाऊन बसा म्हणजे या ह्याच विद्यार्थ्यांनी राजीनामा देता येऊ शकतो म्हणजे रेजिग्नेशन देता येऊ शकतं पण फिजिकल रेजिग्नेशन द्यावं लागतं तिथं जाऊन कॉलेजला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे डीडी वगैरे सगळं घेऊन आपल्याला परत आपल्याकडे घरी यायचंय तुम्ही म्हणाल किंवा त्याच्यासाठी काही फीज वगैरे का तुमचा डिमांड ड्राफ्ट मधलं काही नुकसान होणार नाही ती दहा वेळा लक्षात घ्या पैसे तुमचे कुणीही हिस राहून घेत नाही तुम्ही जर समजा रूलमधून काही चुका केल्या नियमातून चुका केल्या तर तुम्हाला नुकसान होतं हे शंभर टक्के सर्वांना माहीत आहे परंतु जर तुम्ही रूलच्या बाहेर नाही गेला फॉलो केले तर तुमचे कसलेही प्रकारचे नुकसान होत नाही कारण तुम्ही दिलेला डिमांड ड्राफ्ट कॉलेज डॉक्युमेंट्स आणि सर्व एका बंचमध्ये ठेवले असते तसं तसा, तसा बंच तुम्हाला रेजिग्नेशन नंतर परत मिळतो परंतु सेलने त्यांना रेस कॅन्सलेशनसाठी दीड हजार रुपये वन एक हजार पाचशे रुपये फीस घेण्यात मोबा दिलेले आहे त्यामुळे ती तुम्हाला भरावी लागणार आहे हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा तिसरा एक प्रश्न येतो की बाबा जर मला एखाद्या वेळेस एम बी बी एस बी डी एसमध्ये साठी एक कॉलेज लागलेलं आहे आणि तिथे जाऊन ॲडमिशन पण घेतलेलं आहे मी जर राजीनामा दिला तर काय होईल बरोबर आहे का, का। म्हणजे पहिल्यांदा एम बी बी एस बी डी एसमधलं कोणतं पण कॉलेज लागलेलं ला असेल एम ला बी बी एस मिळालं असेल किंवा बी डी एस मिळालं असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही फ्रेश एंट्री तर करून प्रेफरन्स करू प्रेफरन्स फॉर्म भरू शकता आणि प्रेफरन्स भरून जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं कोणतं पण मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे किंवा तुम्हाला मॉपअपमध्ये जायचं असेल तर तुम्ही पहिल्या राऊंडमधला राजीनामा द्या किंवा दुसऱ्याच कोर्समध्ये जायचं आहे बीएमएस मध्ये जायचंय एसमध्ये जायचं आहे किंवा दुसऱ्या राज्यातल्या प्रोसेसमध्ये जायचं आहे राजीनामा देऊ आणि ह्या प्रोसेसमधून काहीच करू नका सोडून द्या म्हणजे त्यांच्यासाठी हे राजीनामा जे नोटीस आहे फार महत्वाची आहे असं मला वाटतंय जर समजा तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतला तरी तुम्ही समजा दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग द्या नाही घ्यायचं असेल तर मॉपअपमध्ये जावा आणि मध्ये जाण्या जाण्यासाठी मात्र पहिल्या दोन राऊंडमध्ये आपल्याला कसल्या प्रकारचं कॉलेज आपल्या हातात असलं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही त्याच्यापासून पहिल्यांदाच सांगतो की आपल्या चॅनलचा पाहत असताना तुम्ही पेन आणि कागद घेऊन ठेवा म्हणजे सर्व प्रश्न लिहून पण ठेवता येतील आणि तुम्हाला त्यानुसार उत्तरं पण लिहून ठेवता येतील म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील म्हणजे मला फोन करण्याची आवश्यकता भासणार नाही दुसरा प्रकार असा की ह्या राजीनामा म्हणजे आपल्याला काही म्हणजे वाईट आहे का तर आपल्या हितासाठीच ते दिलेलं आहे म्हणजे आपल्याला बी डी एसला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि आपल्याला इकडे दुसऱ्या राज्यामध्ये एम बी बी एस मिळाले असेल किंवा बी एम एस मिळते असं वाटत असेल किंवा मॉपअपमध्ये मला जायचं असेल तर तुम्ही राजीनाम्याचा वापर करू शकता किंवा एम बी बी एस मिळाले पण तरी मला रिझिग्नेशन द्यायचे का तर ती फीज नाही मला परवडत आता आता मी बहुतेक बी एम एससाठी जाऊ शकेल मला किंवा दुसऱ्या राज्यात जाईल किंवा मला गॅपच घ्यायचं आहे तरी तुम्ही राजीनामा देऊ शकता मग आणि पुढच्या वेळेस मात्र कमी फीजचे कॉलेज टाकू शकता त्यामुळे हे राजीनामापत्र हे आपल्यासाठी एक वरदानच आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण त्याचा जर चुकीचा वापर केला तर मात्र तुम्हाला नुकसान फार मोठं होऊ शकणार आहे पहिल्या राऊंडमध्ये एससाठीचे एक कॉलेज लागलेलं ला आहे तिथे जाऊन मी ऍडमिशन पण घेतलेलं आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी जायचं आहे तर मला राजीनामा द्यावा लागेल का नाही 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 तुम्हाला जर पहिल्या राऊंडमध्ये मिळालं आहे तुम्ही ऍडमिशन जाऊन घेतलेलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं असेल हो। तर तुम्ही राजीनामा द्यायची गरज नाही तुम्हाला तुमचं आहे हे सगळं जे आहे कॉलेज आहे ते तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता तुम्ही कॉलेजमध्ये तुम्ही सॉरी पोर्टलवर जाऊन सगळे प्रेफरन्सेस ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि त्या ऑप्शन्सनुसार तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं तर पहिलं गेलं नाही तर पहिलं कायम राहिलं आणि दुसरं जर मिळालं तर ते मात्र तुमचं फायनल झालं मॉपमध्ये जाऊ शकत नाही आणि जायचं असेल तर ते न घेता जाऊ शकता हातात न ठेवता जाऊ शकता परत फ्रेश एंट्री एक हजार रुपये भरून करावी लागते मॉपच्या अगोदर दुसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी पहिल्या राऊंडमधून मधून मिळालेल्या कॉलेजचा राजीनामा देणे आवश्यक आहे का नाही दुसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी म्हणून तर तुम्हाला पहिल्या राऊंडमधला जो काही कॉलेज आहे ते सोडण्याची आवश्यकता नाही पहिल्या राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज लागले नाही मला राजीनामा द्यावा लागेल का बघा बऱ्याच वेळा काय होतं की मला पहिल्या राऊंडमध्ये काहीच कॉलेज मिळालं नाही मी राजीनामा जाऊन देऊ का आणि तुला काही मिळालंच नाही ना तर राजीनामा काय देतो त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायची काय आवश्यकता नाही राजीनामा कोणत्या तारखेपर्यंत देता येतो तो, तो वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला राजीनामा किंवा रेजिग्नेशन जाऊन देता येतं पण कॉलेजवर जाऊन द्यायचंय ज्यांना कॉलेज हातात आहे पहिल्या राऊंडला त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्या हातात नाही त्यांना काहीच करायचं नाही आहे आणि ज्यांना जे पसंत आहे त्यांनी पण काय करायचं नाही उगी काहीतरी करायला जायला राहू नका राजीनामा देण्यासाठी काही प्रक्रिया आहे काय प्रक्रिया आहे कशा प्रकारची प्रक्रिया आहे तर तुम्ही राजीनामा देण्यासाठी पहिल्या राऊंडमध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुम्ही कॉलेजवर जा कॉलेजवर गेल्यानंतर ते पोर्टल ओपन आहे त्या ठिकाणी रेजिग्नेशन एक फॉर्म अपलोड होत डाउनलोड होतो त्याच्यावरती तुमची माहिती पाठवा त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे ते कॉलेज तुम्हाला अपलोड करतं तुमची त्यांची फीस दीड हजार रुपये घेतं आणि तुमचा बंच कॉलेजचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचा डिमांड ड्राफ्ट पैशाचा की ज्याच्यावर जास्त प्रेम असतं म्हणजे डिमांड ड्राफ्ट माझा बुडल कान का त्यांचे माझे पैसे बुडतील का ह्याच्यावरच फार प्रश्न येतात तर तुमचे पैसे कुणीही बुडवत नाही कारण सीईटी सेल तुमच्या सोबत आहे महाराष्ट्रातले सगळी काउन्सिलिंग प्रोसेस सरकार तुमच्या सोबत आहे कॉलेज वगैरे काही एक रुपया बुडवत नाही त्यामुळे काळजी करायची कामना डिमांड ड्राफ्ट हा मूळच कॉन्सेप्ट आहे चेक असतात तर अडचण होती ऑनलाईन पेमेंट अडचण असते डिमांड ड्रॉप जसं तसं आपल्याला मिळतो आपले कॉलेज आपल्या बँकेत जाऊन आपण मोडू शकतो त्यामुळे तुमचं काही नुकसान होत नाही म्हणजे खूप वेळा बऱ्याच वेळा अशा गोष्टी येतात की मला हे कॉलेज मिळतं तिथं फक्त तुम्हाला दीड हजार रुपये फीज घेतात आणि ते फीज मात्र आ, मा, तुम्हाला भरावी लागते म्हणजे हां ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला राजीनामा देता येत नाही ऑल ऑन म्हणजे ऑल इंडिया कोटाला तुम्हाला राजीनामा देता येत होता आणि सीई टी सेल तुम्हाला एक जनरेट करत होतं राजीनामापत्र ते आता इकडे नाही आहे इकडे तुम्हाला फिजिकल जाऊन करावं लागणार फिजिकली म्हणजे तिथे हजर राहावं लागणार आहे राजीनामा दिल्यानंतर पहिल्या राऊंडची ॲडमिशन घेताना जी फी भरलेली ती परत मिळेल का शंभर टक्के तुमची फीज डॉक्युमेंट सगळे परत मिळून घरी येतात त्याला काय होत नाही काही नुकसान येत नाही आहे दुसरा राऊंड झाल्यानंतर राजीनामा देता येतो का म्हणजे दुसरा राऊंड घेतला तुम्हाला तू पहिल्या राऊंडचा राजीनामा मला द्यायचा नाही देता येत तू प्रक्रियेतून बाहेर पडता म्हणजे तुम्ही रूलच तुमचे बदलले तुम्हाला त्यामुळे तुम्हाला एवढे अधिकार देताना तुम्हाला कर्तव्याची जाणीव राहिली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहे बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये एक कॉलेज लागलेला आहे आणि तिथे जाऊन मी ऍडमिशनची ऍडमिशन पण घेतलेलं आहे परंतु रिपीट करायचं ठरलंय मग मी काय करावे बरोबर ज्यांना रिपीट करायचंय त्यांनी मात्र तिकडे जाऊन त्याचा राजीनामा करा राजीनामा द्या म्हणजे बी ए एसला असेल समजा जॉईन झालेला किंवा एसला हायर फीजसाठी असेल सी टी सेल मार्फत आणि ती आपल्याला आता फीज पुढचं भरणं शक्य नाही आता कशी तर भरली होते आता आपलं शक्यच होणार नाही असं वाटत असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि घरी येऊन बसा काही करू नका आपल्याला रिपीट करा तुम्ही अभ्यास करा काही अडचण नाही म्हणजे तुमचा पण प्रश्न मला वाटतं या ठिकाणी क्लिअर झालेला आहे आ, परंतु ते वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाऊन राजीनामा वा द्यावा लागेल नाहीतर पुढचं पार अडचण नाही म्हणजे नुकसान होऊ शकतं पहिल्या राऊंडमध्ये बीडीएस कॉलेज लागले ला आहे परंतु मला बीडीएस करायचे नाही मग राजीनामा द्यावा का जर समजा तुम्हाला बीडीएस करायचं नसेल तर तुम्ही राजीनामा द्या परंतु बीडीएस नाही केल्यानंतर दुसरं काहीच नाही लागलं उदाहरणार्थ एखाद्या माणसाला विद्यार्थ्याला अडीचशे मार्क्सवरती किंवा पावणे तीनशे मार्क्सवरती बीडीएस मिळायला असते म्हणते की मला मिळायचं नाही म्हणजे आमचे एवढे सगळे व्हिडिओ बघितले की त्यांना वाटतं किंवा आपल्याला काहीतरी मिळूनच जाईल त्यामुळे बी डी एस सोडून देते आणि पुन्हा काहीच मिळत नाही आणि तीन वेळा रिपीट झाले असते आता रिपीट करण्याची विषय नाही जर तुम्हाला मिळणार असेल तरच तुम्ही हिराजीनामा देणार नाहीतर देऊ नका हे बघा बी डी एस शेवटपर्यंत तुम्हाला मिळेलच त्याबद्दल काही मला म्हणायचं नाही किंवा ते मी तुम्हाला गाईडलाईन करेलच त्यामुळं जर समजा तुम्हाला करायचं नसेल एखादी कोर्स तरच तुम्ही राजीनामा द्या नाहीतर मग आहे ती कॉलेज काय वाईट आणि चांगलं नसतं ते ठेवायला काही हरकत नाही मग दुसरा आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की व एकदा मी राजीनामा देऊन टाकला रेजिग्नेशन देऊन टाकलं तर मग परत आपल्याला तो कॅन्सल करता येतो का तर कॅन्सल करता येतं नाही ही पण महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला खूप सारे अधिकार दिलेत त्याचबरोबर आपल्याला कर्तव्याची पण जाणीव असली पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट मी अशी आहे तशी आहे तशीच करू सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सरकारनं आपला खूप छानपैकी विचार केलेला असतो तुमच्या विद्यार्थ्यांना काही काही करता येऊ शकणार आहे तुमचे काही प्रश्न उपस्थित असू शकतात त्याचा विचार करून ही सगळी प्रक्रिया चालू असते आपण म्हणतो की बरेच सारे क्वेश्चन्स आपल्या समोर उपस्थित असतात ही काय होईल ते काय होईल अरे काही काळजी करू नका मी त्या त्यावेळीच तुम्हाला मी सांगेन आत्ता सांगितलं तर ते कळणार नाही त्यामुळं फक्त अलर्ट राहा तुम्ही छानपैकी लक्ष देऊन काम करा आपण शंभर टक्के त्या प्रक्रियेमधून बेस्ट ऑफ द बेस्ट करण्याचा प्रयत्न करू फारच कन्फ्युजनमधून जाऊन आपल्याला अडचण आणण्यापेक्षा कुठलं ना कुठलंही कॉलेज जॉईन करा तुम्ही तिकडे जाऊन बसा आणि सोडून द्या या सगळ्या प्रक्रियेतून नका ना देऊ लागू एखाद्या गोष्टीचे जास्त खेळण्यात काही पॉईंट नसतो असं मला वाटतंय आणि मला चांगलं वाईट असं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे चांगलं वाईट असं काही नसतं आणि तुमचं म्हणणं असतं तर त्यानुसार तुम्ही करू शकता आणि जे काही असतं ते माझ्यासाठी बनलेलं असतं ते खूप छान असतं आणि तेच छान नसलं तर कदाचित मी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणून मला त्या कॉलेजवर पाठवलं आहे आणि मी छान बनवण्याचा प्रयत्न करेन कदाचित मी परिश्रम करेल आणखी जास्त अभ्यास करेल आणि त्या कॉलेजचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल असा आशीर्वाद का करू नये पहिलंच ते चांगलं असावं आणि मी तिथे जावं मग मी शिक्षण घ्यावं अशा प्रकारचा उद्देश ठेवण्यापेक्षा मी तिथे जाईन आणि माझ्या प्रकाशामुळे किंवा माझ्या कर्तृत्वामुळे किंवा माझ्या अभ्यासामुळे माझ्या परिश्रमामुळे ते कॉलेज उजळून निघेल आणि नंतर त्याचं नाव चांगलं होईल असं सुद्धा आपल्याला माना मानायला हरकत नाही मिळालेलं कॉलेज चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो रेजिग्नेशन पत्र या संदर्भामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे क्लिअर झालेत असं वाटत असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती सर्व गोष्टी मिळून जातील दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही पर्सनल आमच्याकडून पेड काउन्सिलिंग घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये आम्ही मदत करू खूप वेळा बऱ्याच वेळा असं राहतं की आपल्याकडे पेड काउन्सिलिंग केल्यानंतर ॲडमिशन मिळतंच का मिळण्याचा माझा काही संबंध आहे भावानो परंतु जे काही शक्यतो बेस्ट ऑफ द बेस्ट नॉलेज दिलं तर निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी लॅक्युनी सापडते आणि आपल्यासाठी निश्चित फायदा होता असे असंख्य हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत फायदा झालेला आहे ते रिव्ह्यू आपण वेबसाईटवरती पुढच्या वेळेस टाकणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात ग्रुपवरती आल्यानंतर काय बेनिफिट होतो ते तुम्हाला आल्याशिवाय लक्षात येत नाही एवढंच या निमित्ताने सांगेन आजचा व्हिडिओ